न्यूज लाइन अचूक वेधक व्यंगचित्रकारितेची कला जोपासणारा नवोदित व्यंगचित्रकार ऋषिकेश उपळावीकर। व्यंगचित्र म्हणजे केवळ रेषांच्या फटकाऱ्यातून अर्कचित्र रेखाटणे, कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी राज्यकर्त्यांना मोठमोठ्या हस्तींना घायाळ करणारे बाळासाहेब ठाकरे हे देखील एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार। दीनानाथ दलाल, शांतनू मिश्रा, महेंद्र पंडित, जयवंत काकडे ते कराडचे अशोक सुतार असे काही व्यंगचित्रकार, तर कॉमन मॅन साकारणारे आर के लक्ष्मण, विदेशी बॅनबेरी, डेव्हिड लो या विदेशी व्यंगचित्रकारांनीही एक काळ गाजवला। हल्ली व्यंगचित्रकार कमी झालेले आहेत, नव्या पिढीत तर या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निराशाजनक आहे। मात्र ऋषिकेश उपळावीकर हा 16 वर्षाचा मुलगा, रेषांवर प्रेम करणारा आणि वेड्या वेकड्या रेषातून समोरच्या व्यक्तीचे अर्कचित्र अर्थातच व्यंगचित्र काही क्षणार्धात रेखाटणारा। राज ठाकरे देखील उत्तम व्यंगचित्रकार आहेत। अशा अनेकांच्या वाटेवरून जाण्याचा मार्ग निवडलेल्या ऋषिकेशने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांची त्यांच्या पुढ्यात बसूनच व्यंगचित्र रेखाटली आणि त्यांच्याकडूनच वाहवा मिळवली। एका प्रासंगिक भेटीत सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नलसारख्या मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याचे त्याच्या संमतीवरून अर्कचित्र रेखाटले। लेफ्टनंट कर्नल देखील काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी दबा धरून निर्धाराने बसलेल्या सैनिकासारखे ऋषिकेशसमोर बसले होते आणि ऋषी रेषांच्या फटकाऱ्यातून त्यांचे व्यंगचित्र साकारत होता। व्यंगचित्र रेखाटून झाल्यानंतर ते कर्नल साहेबांनाच भेट दिले। कर्नल साहेबांनीही ऋषिकेशच्या या कलेचे तोंड भरून कौतुक केले। ऋषिकेशनेही कर्नल साहेबांना त्याचे अर्कचित्र भेट दिले। कर्नल निखिल फडकेंच्या मातोश्री सुलभाताई व वडील सुहास फडके यांनीही ऋषिकेशच्या कलेचे कौतुक केले। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर वायदंडे, सहप्रमुख तोडकर, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।